प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया माहिती। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना दर 4 महिन्यांनी रक्कम रुपये 2000 च्या समान 3 हप्त्याद्वारे वर्षभरात रक्कम रुपये 6000 चा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिला जातो। या योजनेचा लाभ पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थ्याने ई केवायसी प्रमाणीकरण करणे केंद्र शासनाने बंधनकारक केले आहे। सदरची ई केवायसी प्रमाणीकरण करण्याची केंद्र शासनाने अंतिम मुदत दिनांक 31 ऑगस्ट 2022 पर्यंत केलेली आहे। राज्यात ज्या नोंदणीकृत लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केलेलं नाही अशा लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा ऑगस्ट 2022 नंतरचा रक्कम रुपये 2000 चा लाभ तसंच पुढील उर्वरित हप्त्यांचा लाभ जमा होणार नाही। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांना ई केवायसी करण्यासाठी केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवर दोन प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। एक मोबाईल ओटीपी आधारित, दोन सामायिक सुविधा केंद्र अर्थात सीएससी मार्फत। योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी खालील प्रमाणे कार्यवाही करून ई केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावं। एक स्वतःच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकाच्या आधारे लाभार्थ्यांनी अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगलवर जाऊन pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर या स्तंभाखाली ई केवायसी नावाच्या पर्यायावर क्लिक करावे। त्यानंतर समोर दिसणाऱ्या बॉक्समध्ये आपला आधार क्रमांक प्रविष्ट करावा। त्यानंतर त्या समोरच्या बॉक्समध्ये स्वतःचा आधार लिंक केलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा आणि गेट ओटीपी म्हणावे। यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर पीएम किसान कडून 4 अंकी ओटीपी उपलब्ध होईल। सदर उपलब्ध ओटीपी समोरच्या ओटीपी बॉक्समध्ये टाकावा। पुन्हा एकदा आधार ओटीपी साठी क्लिक करावे। त्यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर आधार ओटीपी उपलब्ध होईल। सदरचा उपलब्ध झालेला आधार ओटीपी समोरच्या ओटीपी बॉक्समध्ये प्रविष्ट करून खाली दिसणाऱ्या सबमिट बटणावर क्लिक करावं। तदनंतर आपल्या स्क्रीनवर ई केवायसी इज सक्सेसफुली डन असा मेसेज दिसेल, म्हणजेच आपली ई केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। दोन सीएससी मार्फत लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड आणि मोबाईल घेऊन सीएससी सेंटरवर जावे। आपल्या आधार क्रमांक आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक यांचा वापर करून बायोमेट्रिक पद्धतीने ई केवायसी प्रमाणीकरण करावे। यासाठी दर निश्चित केलेला असून तो रक्कम रुपये 15 प्रति लाभार्थी आहे। सर्व लाभार्थ्यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2022 पूर्वी स्वतः मोबाईल ओटीपी द्वारे किंवा सामायिक सुविधा केंद्र अर्थात सीएससी मार्फत ई केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद।